गुरु पौर्णिमा आणि ठाणे हे एक आगळं वेगळं समीकरण आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी हे समीकरण तयार केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति असलेली निष्ठा आणि बाळासाहेबांचं शिष्यप्रेम यातून ठाणेच नाही तर राज्यभरातले हजारो शिवसैनिकसुद्धा ती परंपरा आजही जपतात. ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचं निवासस्थान आनंद आश्रम यालाच गुरुस्थान बनलं आहे आणि यात सगळ्यात आघाडीवर होते आनंद दिघे यांचे राज्यातले सगळ्यात आवडते शिष्य जे झालेत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे गुरु शिष्य सध्या चांगले चर्चेत आहेत कारण आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री असून कालपर्यंत ठाण्यात लागणारा आनंद दिघे यांचा फोटो थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या भिंतीवर झळकतोय. एक प्रकारे एकनाथ शिंदेंनी आपल्या गुरुला आनंद दिघेंना दिलेली ही गुरु पौर्णिमेची गुरुदक्षिणा म्हणावी लागेल. आनंद दिघेंचं बाळासाहेबांप्रती असलेलं गुरुप्रेम आणि तो वारसा पुढे सुरू ठेवत एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली गुरु पौर्णिमा आज फक्त राज्यात नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनलाय. आपल्या गुरुवर नितांत प्रेम करणारे एकनाथ शिंदे यांचं गुरुप्रेम आता सर्व जगानं धर्मवीर या सिनेमातून पाहिलंय. आनंद दिघेंना मानणारे लाखो आहेत पण त्या लाखात एक म्हणजे एकनाथ शिंदे. असाच काहीसा अनुभव सांगतायत त्यावेळेस आनंद दिघेंसोबत असणारे कडवे दिघे समर्थक. महिलांना विशेषतः साहेबांना भेटायचं असायचं त्यामुळे महिला आघाडीचे वगैरे कार्यकर्ते ते पण यायचे. पण दिघे साहेब वेळ मात्र भरपूर द्यायचे प्रत्येकाला. त्यांचे विशिष्ट ठिकाणी कार्यक्रम पण असायचे. त्यांची ठिकाणं ठरलेली होती तिथे ते जाणार म्हणजे जाणारच गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गुरु शिष्याचं बाळासाहेबांच्या शब्दाबाहेर दिघे साहेब कधी गेले नाही आहे. दिघेसाहेबांच्या मनाविरुद्ध असेल इच्छेविरुद्ध असेल असा जरी आदेश आला बाळासाहेबांचा तरीसुद्धा दिघेसाहेब ते पाळायचे एवढी श्रद्धा दिघेसाहेबांची बाळासाहेबांच्यावर होती. दरवर्षी ठाण्यात एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमा साजरी करतात पण यंदाची गुरुपौर्णिमा आतापर्यंतच्या सगळ्या गुरुपौर्णिमेपेक्षा वेगळी असणार आहे कारण गुरुचा शिष्य आज राज्याचा मुख्यमंत्री झालाय. याकरता टेंभी नाक्यावरच्या आनंद मठ आणि आनंद दिघेंच्या शक्तीस्थळावर जय्यत तयारी केली जाते. आनंद दिघे यांच्या शिष्यांनी या वास्तूला आनंद मठ, आनंद आश्रम आणि गुरुस्थान अशी विविध नावं दिलेली आहेत. आनंद दिघे यांचा दरबार फार प्रसिद्ध होता आणि तोच दरबार सुरू ठेवण्याची परंपरा त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवली आहे. सुखाचा क्षण असो वा दुःखाचा, आनंद दिघेंचे शिष्य या आनंद आश्रमात येऊन आपलं दुःख व्यक्त करतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्वात आधी ते याच आनंद आश्रमात आले आणि नंतर घरी गेले. ठाणे जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असू दे की राजकीय संघर्ष, यातून विजय मिळवला की याच आनंद आश्रमात येऊन आशीर्वाद घेतले जातात. ती परंपरा देखील एकनाथ शिंदेंनी सुरू ठेवली आहे. एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात जो कठीण प्रसंग आला तेव्हा आनंद दिघे त्यांच्या सोबत उभे राहिले. आज आनंद दिघे नसले तरी त्यांचे विचार एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत हे एकनाथ शिंदेंच्या प्रत्येक भाषणातून समोर येतं कारण एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात आजही आपल्या गुरुच्या नावानं करतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.